उपवास जे कितीही प्रकार केले तरी साबुदाण्याची खिचडी हा असा प्रकार आहे की तो किती वेळा खाल्ला तरी हवाच असतो। उपवास म्हटलं की उपवासाचा डोळ्यासमोर येणारा पहिला पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी, बाकी पदार्थ नंतर। विशेष म्हणजे घरात उपवास असतो एका व्यक्तीचा, पण खाणारे मात्र घरातील सर्वच सदस्य असतात। अशा वेळी एका व्यक्तीसाठी खिचडी करून चालत नाही, म्हणून किमान चार व्यक्ती खातील या प्रमाणात दोन वाट्या साबुदाण्याची खिचडी आपण करणार आहोत। दोन वाट्या साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुतल्यामुळे त्यातलं स्टार्च निघून जातं आणि भिजवताना एक चमचाभर पाणी राहील अशा पद्धतीने भिजवायचा, म्हणजे दुसऱ्या दिवशी छान फुलतो। साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे। या भिजलेल्या साबुदाण्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत। हा शेंगदाण्याचा कूट खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे, व्यवस्थित भाजून खलबत्त्यामध्ये कुटलेले शेंगदाणे याच्यामध्ये आपण कूट घालणार आहोत। जेवढा साबुदाणा घेतला त्याच प्रमाणामध्ये शेंगदाण्याचा कूट पण घेतला, त्यामुळे साबुदाण्याची खिचडी व्यवस्थित मोकळी होते। कमी शेंगदाण्याचा कूट पडला तर खिचडी चिकट होते। याच्यामध्ये रॉक सॉल्ट घेतलं आहे आणि आवडत असेल तर साखर टाकायची 2 ते 3 चमचे। हिरवी मिरची आपल्याला जेवढं तिखट आवडतं त्या हिशोबानं घ्यायची आणि बटाटा पण आवडत असेल तर घालायचा। हे पॅनमध्ये तूप किंवा तेल घालायचं, त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे। जिरे तिखट मिठाच्या डब्यातल्या घालायचे नाही, उपवास असेल तेव्हा वेगळ्या बाटलीमधली जिरे फोडणीसाठी टाकायचे। आणि त्याच्यामध्ये बटाटा आणि हिरवी मिरची कट केलेली टाकायची। काहींना लाल तिखट पण आवडते, ते लाल तिखट पण घालू शकतात। व्यवस्थित परतवून घ्यायचा बटाटा आणि एक वाफ द्यायची। बटाटा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे म्हणजे तो खाण्यासाठी चांगला, मग खिचडीमध्ये चांगला लागतो। बटाट्याला व्यवस्थित वाफला आहे का तो चेक करण्यासाठी स्पूननी चेक करून बघायचं। बटाटा व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे। साबुदाणा परतलेल्या बटाट्यामध्ये टाकून व्यवस्थित साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आणि एक वाफ आणायची। आता नवरात्रीचे उपवास चालू होत आहेत, त्याबरोबर साबुदाण्याची खिचडी घरामध्ये होतच राहील। अशा वेळेला सगळ्यांनाच खाण्यासाठी साबुदाण्याची खिचडी खायला एक मोठी पर्वणी असते। साबुदाण्याची खिचडी हा असा एक प्रकार आहे की तो ज्यांचं डाएट असतं तेसुद्धा किमान एक घास तरी ही खिचडी खायला यांना पाहिजेच असते। नवरात्रीचे उपवास चालू असतात तेव्हा शरीरामध्ये हीट वाढते, पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये कमी होतं। अशा वेळेला जर खिचडीबरोबर ताक केलं तर शरीराला थंडावा निर्माण देतं। त्यामुळे साबुदाण्याची खिचडी किंवा कुठलाही उपवासाचा पदार्थ जेव्हा तुम्ही करता तेव्हा दिवस 9 दिवस शरीरात पाण्याची कमी पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे आणि रोज ताक प्यायला पाहिजे। साबुदाणा खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदा होतो असं जर सांगितलं तर साबुदाणा आपले हाडे मजबूत करतो, तसेच आपले रक्तदाब नियंत्रित करतो, मेंदूला पण ताकद देतो। साबुदाणा खाल्ल्याने शारीरिक विकास तर होतोच, पण त्यामुळे मेंदूही सुधारतो। त्यामध्ये फॉलेट ॲसिड असतं जे मेंदूची दुरुस्ती करतं आणि मेंदूचे विकार दूर करतो। त्यामुळे साबुदाणा हा आपल्या शरीराच्या फायद्यासाठी सुद्धा आहे। फक्त ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी मात्र साबुदाणा कमी खाल्ला पाहिजे। साबुदाणा कसावाच्या सॅगोपाम झाडापासून मिळणाऱ्या स्टार्चपासून तयार केला जातो आणि भारतभर सर्व जगभर हाच साबुदाणा उपवासासाठी वापरला जातो। माझा साबुदाण्याच्या खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।